यवतमाळ शहरात दलित वस्ती मुस्लिम बहुल भागात मतदान न करण्यासाठी पैसे वाटप. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात यवतमाळ येथे मतदारांच्या बोटाला शाई लावून त्यांना पैशाचे वाटप करून मतदानापासून वंचित ठेवल्या जात असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला होता. छोटी गुजरी परिसरामध्ये भाजपची काही मंडळी एका रजिस्टरवर मतदारांची नावे लिहित होती व त्या मतदारांच्या हाताच्या बोटाला शाई लावून त्यांना पैशाचे वाटप केले जात होते. एका विशिष्ट भागातील हे मतदार मतदान करू नये असा प्रकार सुरू होता. याबाबत तक्रार केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक विभागाच्या भरारी पथकासह त्या ठिकाणी छापा मारला असता भाजपची मंडळी त्या ठिकाणाहून पळून गेली. मात्र बोटाला लावलेल्या जात असलेली शाई, ब्रश आणि मतदारांच्या नावाचे रजिस्टर भरारी पथकाच्या हाती लागले आहे. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली असून कारवाई सुरू आहे. शब्बीर खान यांचा मला फोन आला की मुस्लिम समाजाच्या काही लोकांना पैसे वाटप चालू आहे आणि त्यांच्या बोटाला शाई लावून त्यांना मतदाना न जाऊ न देण्याचा विषय चालू आहे. म्हणून मी तात्काळ तिथे गेलो. मग मी हे पात्रडकर साहेब आहे, या पात्रडकर साहेबांना फ्लाइंग स्क्वॉडच्या यांना घेऊन मी तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर सुलेमान नावाचा एक व्यक्ती बोटाला शाई लावताना आढळला आणि पैसे देत होता, 500 रुपये देत होता आणि बोटाला शाई लावत होता. त्याच्या हातातून ती बॉटलही जप्त केली, हे रजिस्टर जप्त केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांचे नाव आहे, मुस्लिम समाजाच्या लोकांचे ज्यांनी मतदान केलेलं नसणार नक्की, ज्यांना पैसे दिले त्यांचे नाव आहे त्याचा रजिस्टरमध्ये. त्याच वेळेला बंटी जयस्वाल आणि शेखर ब्राह्मणे हे सुद्धा तिथे आले आणि पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सुलेमानला घेऊन तिथून निशाळा देऊन पळून गेले. त्याकरिता त्याची फिर्याद देण्यासाठी आम्ही आज पोलीस स्टेशनला इथे आलेलो. ते आज राजश्री पाटील यांचे काम करतायत ते बंटी जयस्वाल आणि ते सर्व मुस्लिम समाजाचे मत होऊ नये यासाठी ते प्रयत्नशील आहे. आता पोलीस होती, मंडळी होती, फ्लाइंग स्क्वॉडचे लोक होते, अशा एवढ्या सर्व असताना सुद्धा ते आरोपी पळून जातो म्हणजे किती मस्तवालपणा आलेला आहे त्या. म्हणजे पोलिसला सुद्धा ते घाबरून नाही राहिले. तो बंटी जयस्वाल नावाचा गुंड त्यांना घेऊन पळून राहिला. त्या सुलेमानला ते घेऊन पळून गेला तिथून. ते शेखर ब्राह्मणे, सुलेमान आणि बंटी जयस्वाल हे तिघही जण तिथून हे करताना आढळल्यावर पळून गेले तिथून.